लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांमुळे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एकूण दहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आणि पुढील कार्यवाही सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांमुळे संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेदरम्यान मंगवेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगोलानाका इथं आकांक्षा ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच शून्य नऊ एम त्रेसष्ट सत्तर ही नाकाबंदी दरम्यान या गाडीची तपासणी केली असता अभिजित चंद्रकांत शिरते रणार कोल्हापूर यांच्याकडं रोख रक्कम ऐंशी हजार रुपये मिळून आले ते नाकाबंदीमधील पोलिसांनी जप्त करून पुढील कार्यवाही केली आहे दरम्यान बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये साईबाबा ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एम एच चोवीस पंचवीस सोळा ही लातूर ते मुंबई जात असताना तपासणी केली असता यामध्ये दीनदयाल सोनी राहणार नवी मुंबई यांच्याकडं एक लाख नऊ हजार नऊशे साठ रुपयांची रोख रक्कम मिळून आली बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंगमध्ये नानासाहेब यमगर राहणार सांगली यांच्याकडं चार लाख नव्वद हजारांची रोख रक्कम मिळून आली आहे दरम्यान पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कॉलेज चौक या ठिकाणी मुंबई ते जेऊर्गी जाणारी बस क्रमांक के एफ ब्याण्णव ची तपासणी केली असता बसवराज राठोड राहणार गुलबर्गा यांच्याकडे दोन लाख रुपये रोख आली याचबरोबर मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक टाटा कंपनीचा टँकर एम एच शून्य चार एल त्र्याऐंशी शून्य पाच हा संशयित म्हणून पकडण्यात आला यामध्ये हातभट्टी दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे पंचवीस हजार लिटर आणि मोलासिस रसायन मिळून आलं हे रसायन मुळेगाव तांडा इथं खाली करण्यास जात असल्याचं चा टँकर चालकाकडून सांगण्यात आलं एकूण पोलिसांनी दहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे साठ रुपयांची रोख रक्कम ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान जप्त केले यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली